पहिलं म्हणजे शेतकरी इतका एक एक आणि दुसरं भीक नको हवे धानाचे दान. शेतकरी जितका एक एक ही जाणीव किंवा भारत विरुद्ध इंडिया ही जाणीव तयार करण्याचा 10 वर्ष शेतकरी संघटनेने प्रयत्न केला त्याची फलश्रुती काय 10 वर्षात काय काय बदल घडून आले ते एका तऱ्हेने काल आपण पाहिलं. भारत ही जाणीव अर्थवादी पायावर आधारलेली तयार करण्यामध्ये आपल्याला किती प्रमाणात यश आलं किती प्रमाणात अपयश येत आहे असं दिसत आहे. जे अपयश येत असं दिसत आहे ते कायमचं अपयश आहे का तात्पुरतं अपयश आहे याबद्दलही थोडा उहापोह आपण काल केला. प्रश्नांची उत्तरं काही मी दिली नाही कारण ह्या प्रश्नांची उत्तरं देणं हे कोणाच्याही ताकदीच्या बाहेरच आहे. एक निष्ठा फक्त आपण व्यक्त केली ती अशी की जर का सगळ्या मनुष्य जातीच्या इतिहासाचा आपण अर्थ लावला तो बरोबर असेल तर वाटेमध्ये कितीही अडचणी येताना दिसल्या कितीही पराभव होताना डोळ्यासमोर दिसले तरी खचून जाण्याचं कारण नाही कारण शेवटी आपण इतिहासाच्या बरोबर आहोत. हा इतिहास काय सांगतो? इतिहास असं सांगतो की प्राणी मात्राच्या उत्पत्तीपासून स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवता वाढवता उत्क्रांती न मनुष्य तयार झाला आणि माणसाची उत्पत्ती झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवण्याला एक वेगळं क्षेत्र वेगळी दिशा तयार झाली. माणसाची उत्पत्ती होईपर्यंत शेतीची लांबी किती आहे, शेती आखूड आहे का लांब आहे, डोकं मोठं आहे का लहान आहे, पंख मोठी झेप घ्यायचे घ्यायच्या सामर्थ्याचे आहेत किंवा नाहीत याच्यावरती प्राण्यांच्या स्वातंत्र्याच्या कक्षा ठरते. माणसानी हातामध्ये साधनं घेऊन आणि सामाजिक संघटना बांधून म्हणजे तंत्रज्ञान आणि संघटना भांडवल आणि संघटना यांच्या आधाराने आपल्या स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवण्याला सुरुवात केली. त्यामुळे हत्तीसारखा प्रचंड ताकदीचा प्राणी हातात काठी किंवा तलवार घेतलेल्या माणसापुढे लहान आकाराच्या माणसापुढे चिची करून पळू लागला. बैलासारखा जबरदस्त सामर्थ्य असलेला मनुष्य प्राणी माणसाने नाकात वेसण घालून नांगराला गुंपला आणि सिंहासारखे निसर्गाने बहाल होऊन सामर्थ्य दिलेले प्राणी ते माणसाला घाबरू लागले. त्याचं कारण त्याच्या हातातली काठी त्याच्या हातातलं एखादं गळतं लाकूड किंवा एकट्या एकट्याने खेळण्यापेक्षा सबंध गटाने खेळण्याची त्याची ताकद. म्हणजे साधनं तयार व्हायची कशी? जर का मनुष्य हा चिमण्या कावळ्यांप्रमाणे उठल्यापासून ते झोपी जाईपर्यंत आजचं पोट भरण्याच्याच विवंचनेत सारखा फिरत राहिला असता तरी काठी शोधायला किंवा जळतं लाकूड शोधायला आणि त्याचा उपयोग करायला त्याला पुस्तकच मिळाली नव्हती. ताकाचा शोध लावून त्याचा वापर करून गती घेण्याकरता त्याला पुस्तक मिळाली नव्हती. दररोजच्या अन्नाच्या विवंचनेची जी काही श्रृंखला आहे ती तोडेपर्यंत माणसाच्या स्वातंत्र्याची कक्षा ही मर्यादितच राहिली आहे. जेव्हा दररोजच्या पोटाची विवंचना संपेल तेव्हा माणूस लाकडं तोडेल, हत्यार करेल, नांगर बांधेल, घर बांधेल, कपडे शिवेल, हत्यार तयार करील, यंत्र तयार करील. पण शेती व्यतिरिक्त इतर गोष्टी करायच्या झाल्या तर त्याच्याकरता दररोजच्या पोटाच्या विवंचनेतनं सुटायला पाहिजे आणि त्या विवंचनेतून माणसाला सोडवण्याचं काम
ते शेतीने केलं. हजारो वर्षामध्ये पृथ्वी आणि सूर्य आणि हवा पंचमहाभूतांनी साखून ठेवलेली ताकद जमिनीमध्ये एकत्रित झालेली, ती वापरून माणसाने शेतीमधली पहिली बचत तयार केली. एक दाणा टाकून 100 दाणा तयार करी दाणे तयार करण्याची किमया जेव्हा उपलब्ध झाली तेव्हा मनुष्य पहिल्यांदा त्या गुलामगिरीतून सुटला. या साधनांमुळे माणसं कुटुंबाच्या स्वरूपात गावाच्या स्वरूपात एकत्र राहू शकली. माणसाच्या स्वातंत्र्याच्या कक्षा जर वाढायच्या असतील तर त्याकरता साधनं आणि संघटना बनवायला पाहिजेत आणि साधनांकरता आणि संघटनांकरता बचत ही गोष्ट महत्वाची आहे. या दृष्टीने शेतकरी संघटनेची शेतीमालाच्या भावाची चळवळ ही काही क्षुद्र चळवळ नाही तर एका इतिहासाच्या सगळ्या प्रवाहामध्ये एक महत्वाची कलात्मी देणारी चळवळ आहे. यामध्ये माणसं संरक्षणापासून पोषणापर्यंत, पोषणापासून नंतर आणखी काही विविध कलांच्या विकासापर्यंत फलोत्पादनाच्या प्रेरणेने जातात. तसा मनुष्य जातीचा इतिहास खूप जुना आहे आणि तसं पाहिलं तर मनुष्य जाती अजून बाल्यावस्थेतच आहे. आपल्याला आज निदान 3 त्याच्या प्रेरणा कळतात. संरक्षणाची प्रेरणा आहे, पोषणाची प्रेरणा आहे, फलोत्पादनाची प्रेरणा. या 3 दिसतात म्हणजे या प्रेरणा 3च आहेत असं मानायचं काही कारण नाही. कदाचित या 3 पायरीवरती गेल्यानंतर डोंगरावरती वर चढावं तितकी पुढची क्षितिज दिसायला लागतात. तशा 4थ्या 5थ्या 6थ्या 7थ्या प्रेरणा सुद्धा दिसायला लागतात. इंद्रधनुष्याचे 7 रंग दिसतात म्हणजे काही 7च रंग असतात असं नाही. आपल्या डोळ्यांना 7 रंगांचा अनुभव घेण्याची ताकद आहे म्हणून आपण त्यांना 7 रंग आहेत असं म्हणतो. तस कदाचित 2-3 प्रेरणांचा एकत्र अनुभव घेण्याची माणसाची ताकद त्या 2-3 प्रेरणांमध्ये आपण पहिल्या प्रेरणेच्या कुठेतरी आसपासच अजून आहोत. त्या संरक्षणाच्या प्रेरणेमध्ये पोषणाची प्रेरणा तयार पूर्णतः विकसित व्हायच्या आधी काही उलटे प्रवाहही दिसतात. स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवण्याची गती काही सरळ रेषेत जात नाही तर काही देश काही प्रवास केल्यानंतर मनुष्य थांबतो, पुन्हा तिथे मागे पाहतो, किती चढून आलो पाहतो. तसं पुन्हा एकदा मागे वळून जुन्या काही संघटना, जुन्या काही प्रेरणा या मजबूत करून घेण्याकडे त्याची कदाचित प्रवृत्ती असू शकेल. अशा पद्धतीचं विवेचन आपण काल शेतकरी तितका एक एक या वाक्याविषयी केलं. आज आपल्याला थोडा विचार करायचा आहे तो भीक नको हवे घामाचे दाम या आपल्या दुसऱ्या वाक्याचं गेल्या 10 वर्षात काय झालं त्याचा थोडा आढावा घ्यायचा. भीक नको हवे घामाचे दाम हे घोषणा मोठी लोकप्रिय आहे. शेतकरी संघटना तयार होईपर्यंत जी जी माणसं शेतकऱ्यांपर्यंत गेली त्यांनी शेतकऱ्यांना भीकमागेपणा शिकवला. शेतकऱ्यांची सभा म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांनी खूप लांबच्या लांब मोठी एक यादी मागण्यांची द्यायची आणि जे कोणी पुढारी मंडळी असे आली असतील त्यांनी असं म्हणायचं की ठीक आहे आम्ही आता विचार करू देऊ. मग शेतकऱ्यांनी हात जोडून म्हणायचं की फार वाईट परिस्थिती आहे, आमची कर्ज किती वाढली, काहीतरी माफ करा, यंदा दुष्काळ पडला तर दुष्काळी कामं चालू करा, यंदा महापूर आला सगळं आमचं वाहून गेलं, काहीतरी आम्हाला मदत करा. तिथपासून ते खतं द्या, औषधं द्या, बियाणे द्या, त्याच्या पलीकडे जाऊन पाण्याची काही व्यवस्था करून द्या. एवढंच नव्हे तर एवढं करूनही आमचं भागत नाही म्हटल्यावरती आमच्या पोळ्या बाळांकरता शाळेची व्यवस्था करून द्या.
घरची माणसं आजारी पडली, बाळंतपण आलं तरी सुद्धा आम्हाला ते परवडत नाही, तेव्हा सरकारनी, मायबाप सरकारनी कृपावंत होऊन एखादा दवाखाना काढून द्यावा, अशा तऱ्हेची भिकेची मागणी, भिकेच्या मागण्या शेतकऱ्यांतर्फे मांडल्या जात. किंबहुना यात काही ठीक आहे असं शेतकऱ्यांना सुद्धा वाटेन असं झालं. एक प्रसिद्ध वाक्य अनेक वेळा वापरलं जाणार त्या काळचं असं होत की शेती हा व्यवसाय नाही, शेती ही एक जीवन पद्धती आहे, एक जगण्याची शैली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात माणसाने राहावं आणि भूमाता जी काही दान आपल्याला देते त्या दानाच्या आधाराने जगावं. किती आत टाकला आणि किती त्याच्यातनं मिळालं हा व्यवहार किंवा असा व्यवस्था असा हिशोब ठेवणं हे शेतीला जुळणार नाही, कारण जमीन तुम्हाला देताना भरभरून देते. हात भरभरून जमीन देणारी असताना शेतकऱ्यांनी हिशोब ठेवायचं काय कारण? शेती हा व्यवसाय नसून जीवन पद्धती आहे, ही एक तत्वज्ञान झालं. त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्याला कुणाच्याही भिकेवरती अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही असं तत्वज्ञान मांडणं, एक नवा दृष्टिकोन देणं हे तसं 10 वर्षापूर्वी कठीण होत. आज 10 वर्षांनंतर शेती हा व्यवसाय नाही, शेतकऱ्यांनी लोकांच्या भिकेवरतीच अवलंबून राहिलं पाहिजे असं जर कोणी विचार मांडला तर लोक असतील. 10 वर्षामध्ये शेतकरी संघटनेने घडवून आणलेला एक मोठा चमत्कार म्हणजे भिकेपासून ते अभिमानापर्यंत शेतकऱ्यांना निदान विचारात त्यांनी आणलं. सगळेच काही आले तसं नाही, पण मुख्य प्रवाह हा अभिमानाकडे आला. शेतकरी निसर्गापासून संपत्ती मिळवतो आणि मग बाकीची सगळीच माणसं त्यांनी तयार केलेली संपत्ती घेऊन जाण्याच्या कामात लागतात. वाणी व्यापारात त्याला लुटतो, ब्राह्मण धर्मात लुटतो, बाकीचे सगळे व्यावसायिक आपापल्या व्यवसायात लुटतात. एक दाण्याचे 100 दाणा करण्याचा चमत्कार फक्त शेतीत असल्यामुळे मग बाकीचे लोक हातचलाखी करून त्यातच आपण काही काम करतोय असं दाखवून आपली पोटं भरतात. पण यामध्ये हुशारी आहे. सगळी समाजाची व्यवस्था ही शेतकऱ्याला लुटण्याकरता तयार झाली. कुणबी हा मोठा संपन्न मनुष्य, कुणबी या शब्दाला आता कमीपणा आला, पण ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्याच्या आतूनमध्ये एक म्हण सांगितली आहे, आता ती काही फारशी वापरत नाही आणि ती हिंदीतली आहे, की कुणब्यासारखा दाता नाही आणि काय लाटेशिवाय देत नाही, छोट्याशिवाय देत नाही, म्हणजे त्याच्याकडे आहे भरपूर, दानशूरही आहे. गावागावातला जो भटभिक्षुक कुणब्याकडे जातो आणि याचना करतो त्यावेळी तो तुम्ही महा संपन्न आहात, दानशूर आहात, म्हणजे कुणब्याची स्तुती करून त्याला उकळतो. पण एकूण व्यवस्था त्याला उकळण्याची आणि ज्याच्याकडनं काढून घ्यायचं तुम्हाला काय कमी पडणार आहे, तुमच्याकडे तर एवढं खूप आहे असे शब्द वापरण्याची, ही एक सबंद विचार परंपरा मोडून शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना अभिमानाकडे आहे. शेतीमालाला भाव हा एक कलमी कार्यक्रम त्याच्यात मांडला आणि तो मानताना मुद्दाम एकांगीपणा स्वीकार, एकांगीपणाचा आरोप येणं साहजिकच होत की असं काय एका कलमाने कोणतं काय कार्यक्रम होतो का विकासाचा? उघड आहे, विकास हा बहुअंगी कार्यक्रम आहे, विकासामध्ये अनेक गोष्टी लागतात. पण महत्वाचं एक सूत्र प्रकाशात टाकण्याचं काम शेतकरी संघटनेने केलं. शेती चांगली व्हायची असेल तर तंत्रज्ञान पाहिजे, उघड आहे. शेती चांगली व्हायची असेल तर बाकीची सगळी व्यवस्था पाहिजे, बाजारपेठ पाहिजे, गोदामांची व्यवस्था पाहिजे, प्रक्रियेचे कारखाने पाहिजेत.
खत पुरवठ्याची व्यवस्था पाहिजे, चांगलं औषध मिळाली पाहिजे, चांगली खत मिळाली पाहिजे, चांगली बियाणे मिळाली पाहिजे, वाहतूक झाली पाहिजे, सगळं मान्य आहे. जास्तीत जास्त उत्पादन देणारी बियाणी तयार झाली पाहिजे, त्याच्याकरता संशोधन झालं पाहिजे, जमिनीचं विश्लेषण झालं पाहिजे, पाण्याचं कसा पुरवठा होईल याच्या संबंधी संशोधन झालं पाहिजे, सगळं मान्य आहे. म्हणजे तंत्रज्ञान पाहिजे, व्यवस्था पाहिजे, पण त्यापेक्षा शेतकऱ्याच्या मनात उमेद पाहिजे. त्या तिसऱ्या मुद्द्यावरती शेतकरी संघटनेनी भर दिला. जर आपण नवीन शेती चालू करत असतो आणि नवीन शेतीच्या विकासाचा आराखडा तयार करत असतो तर आपण असं म्हटलं असतं की शेतीच्या विकासाकरता या तिन्ही गोष्टी पाहिजे, तंत्रज्ञानही पाहिजे, व्यवस्थाही पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मनात उमेदही पाहिजे. पण हजारो वर्ष तंत्रज्ञानाचं काम झालं, विकासाचं काही प्रमाणात झालं, उमेदीवरती मात्र पाणी ओतण्याचं काम झालं. त्यामुळे जसं मागासवर्गीयांना राखीव जागा ठेवाव्यात तसं उमेदीचा हे अंग मागास राहिलेलं त्याला शेतकरी संघटनेने राखीव जागा देऊन पुढे आणलं आणि उमेद हीच गोष्ट महत्वाची असा आग्रहाने मानला. शेतकऱ्यांनी शेतीमालाचा भाव हा कार्यक्रम हाती घेतला. संघटनेने वारंवार सांगितलं की कोणत्याही दुसऱ्या मागणीकडे लक्ष सध्या देऊ नका, सर्व खर्च भरून निघेल अशा तऱ्हेचा शेतीमालाला जर भाव मिळाला तर बाकीचे सगळे प्रश्न आपले सुटतील. दुष्काळ हा सुद्धा निसर्गाने केलेला दुष्काळ नाही, दुष्काळ सगळ्या देशावरच पडतो पण कारखानदार आणि कामगार काही खडी फोडायला येताना दिसत नाही. खडी फोडायला येणारी सगळी माणसं शेतीवरचीच. याच कारण असं की जेव्हा पिकत तेव्हा सुद्धा विकत नाही, त्यामुळे जेव्हा पिकत नाही तेव्हा खडी फोडायची वेळ येते असं दुष्काळाचं विश्लेषण आपण ठेवतो. प्रत्येक मुद्द्याचा असा अर्थशास्त्रीय संबंध लावून दाखवला. आणि शेतीमालाचा भाव हे एक घोषवाक्य शेतकऱ्यांनी मानलं. पण खऱ्या अर्थाने उत्पादन खर्चाचं तत्वज्ञान हे शेतकरी समाजाच्या कितपत पचनी पडलं याच्याबद्दल काही शंका घ्यायला जागा आहे. 2 महिन्यापूर्वी मी आंध्र प्रदेशामध्ये गेलो होतो. तिथं समुद्राच्या काठाशी मोठं वादळ झालं, खूप मोठा पूर आला आणि हा मोठ्या प्रमाणामध्ये शेतीची हानी झाली, शेतकऱ्यांच्या घराची हानी झाली, शेकडो माणसं मेली. हा जो समुद्राच्या काठाचा भाग आहे तो देशातला जवळजवळ शेतीतला सर्वात संपन्न भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे यमुना गंगा यांच्या दुआबातल्या प्रदेशात, गोदावरी नदीच्या आणि कृष्णा नदीच्या काठाकाठातनं जमणारा हा भाग, मोठेच्या मोठे प्रचंड कालवे इंग्रजांनी अगदी सुरुवातीच्या काळात बांधलेले तिथं आहेत. आता ते कालवे मातीनी भरून जायला लागलेत. महापूर जास्त तापदायक होण्याचं एक कारण म्हणजे हे कालवे गाळाने भरून जायला लागले ते आहे. ह्या काळा ह्या भागामध्ये केळी, आंबे, चिकू एवढंच नव्हे तर त्या भागामध्ये मोठी प्रॉन्सची शेती तिथं होते. त्या भागातल्या शेतकऱ्यांना संपन्न समजलं आणि तरी सुद्धा एक महापूर आल्यानंतर जी जी शासनाची मंडळी, पुढारी मंडळी, पंतप्रधान गेले, उपपंतप्रधान गेले, आम्ही गेलो, आमच्या समोर मोठी मोठी नामवंत शेतकरी मंडळी ही भिकेची कटोरी हातात घेऊन सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे असं मानत. हा फक्त शेतकरी संघटनेचं फार मोठं काम झालेला भाग आहे असं नाही, पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये आपण संकट आलं तरी भीक मागणार नाही. महापूर आल्यानंतर जर का आपल्याला सरकार पुढे दात विचकावे लागत असतील तर त्याचं कारण आपण जेव्हा इतकं पिकवलं तेव्हा आपल्या हाती आलं नाही ही कल्पना ते त्यांच्या मनामध्ये रुजलेली नव्हती.
आंध्र प्रदेशातच ही परिस्थिती आहे असं नव्हे, तर महाराष्ट्रातही जर पुन्हा काही दुष्काळ आला तर आंदोलन ढिलं पडतं. आणि आता आमदारांपुढे आणि मंत्र्यांपुढे जाऊन साहेब काही कारण पोटाला लावण्याकरता दुष्काळाची कामं काहीतरी दोन चालू करा, याच गोष्टीकडे शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं जात. पण शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव पाहिजे हे एक सबंद आर्थिक तत्वज्ञान आहे. त्याचा पाया काय? याचा पाया असा की निसर्गामध्ये कोणीही माणूस असा कोणी श्रेष्ठ नाही की ज्याला स्वतःच सांभाळून दुसऱ्यावरती उपकार करण्याची ताकद दिलेली असा. जिथं जिथं काही माणसांच्या उपकारावरती दुसरी माणसं जगतात असं दिसत तिथं तिथं काहीतरी खोटेपणा असतो. दिवसभर माणसांना लुटल्यानंतर एखादा व्यापारी जाऊन धर्मशाळेमध्ये थोडंफार दान करतो, दान करणारा मनुष्य दिसला की तिथं कुठेतरी छपलेली लपलेली लूट आहे असं गृहीत धराव. नाहीतर लूट असल्याखेरीज एका माणसाला दुसऱ्या माणसावरती उपकार करण्याची ताकद सामर्थ्य असण्याची शक्यताच नाही. आणि कोणाही एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या कह्यात किंवा त्याच्या अंमलाखाली असू नये. एका माणसाची किंवा एका माणसांच्या समाजाची श्रेष्ठता ही त्याच्या जातीवरती अवलंबून असू नये, त्याच्या धर्मावरती अवलंबून असू नये, तसंच आर्थिक ताकदीवर सुद्धा असू नये. एका माणसाचा दुसरा माणूस हा गुलाम होता कामा नये. ज्याला त्याला आपल्या पायावरती उभं राहण्याची ताकद पाहिजे. पण गेल्या 500,000 वर्षामध्ये शेतीची बचत सुरू झाल्यापासून जे काही लुटालुटीचा काळ चालू झाला त्या लुटालुटीच्या काळामध्ये आर्थिक स्वायत्ततेचं तत्वज्ञान मांडणं कठीण होत. त्यामुळे तत्वज्ञान जे मांडलं गेलं ते सगळं उलट मांडलं गेलं. संतांची भूतदया ही गरिबांना पीडितांना स्वतःच्या पायावरती आर्थिक सामर्थ्य देऊन उभं राहण्याची झेप घेऊ शकत नव्हती, तर या दिन दुबळ्यांना निदान आज त्यांच्या तोंडात घास घालणारा कोणीतरी असला तर चांगला आहे. अशा तऱ्हेने दाता हा मोठा श्रेष्ठ ठरला, दुसऱ्याकरता जगणारा हा महत्वाचा ठरला. साने गुरुजींची वाक्य की स्वतः करता जगलास तर मेलास, दुसऱ्याकरता जगलास तर जगलास, हे एक नवीन तत्वज्ञान तयार. आणि हे काही तत्वज्ञान फक्त हिंदुस्थानातल्या संतांनी केलं असं नाही, तर प्रत्येक धर्माची शिकवण दुसऱ्याकरता जगण्याची ही एका अर्थाने जुलमी राजांनी जी काही जो काही ध्वंस जो काही विध्वंस केला त्या विध्वंसातनं तयार होणारा उद्रेक शमवण्याकरता हे तत्वज्ञान फार उपयोगी ठरलं. सर्व माणसं सारखी आहेत आणि ज्यांच्या हाती सामर्थ्य आहे सत्ता आहे त्यांनी सुद्धा फार मत्त होऊ नये. जे काही साधे दिन दुबळे असतील त्यांना माणुसकीने वागवावं, त्यांना निदान ढाकवी घालावी, मग बाकीची आपल्याला काय आईश करायची असेल ती करावी. अशा तऱ्हेचं एक मानवतावादी तत्वज्ञान सगळ्या जगामध्ये तयार झालं. आणि एका अर्थाने ह्या मानवतावादी तत्वज्ञानातूनच समाजवादाचा उगम झाला. मार्क्सनी त्याला या एक प्रकारच्या भोंगळ मानवतावादाला शास्त्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, पण त्याची शास्त्रीयता इतकी वेगळी होती की 100 वर्षाच्या आत ती कोसळून पडली. मानवतावाद आणि लोकांच्या भल्याकरता जगणं या संबंधी जे जे काही विचार गेल्या 100, 200, 250, 300, 500 वर्षामध्ये सर्वमान्य झाले होते आणि आपल्या सर्वांच्या हाडी माशी जे विचार खेळलेले आहेत, परोपकार मोठा, स्वतः करता जगणं हे वाईट, स्वार्थ हा वाईट, परोपकार हा चांगला,
अशा तऱ्हेची नैतिकता तयार. खरं म्हणजे या नैतिकतेला काही आधार नाही. ज्यांनी परोपकाराचा झेंडा उभारला, ज्यांनी धर्माचं नाव घेतलं, अध्यात्माचं नाव घेतलं, त्यांनी किती कत्तली केल्या आणि किती माया बहिणींची अब्रू लुटली, किती घरं जाळली, किती देश विध्वंस केले जर पाहिलं, तर ज्यांनी स्वार्थाचं तत्वज्ञान मांडलं त्या कारखानदारांनी किंवा आर्थिक व्यवसायामध्ये घडलेल्या माणसांनी काहीही जगाचं काही जगावरती अपकार केलेले दिसत नाही. पण परोपकाराचा झेंडा तलवारीच्या टोकावरती लावून जे लोक फिरले त्यांची नैतिकता, दंभाची खोटी नैतिकता सगळ्या जगामध्ये राज्य करत. आणि गेल्या काही वर्षामध्ये याला काही उलट गती मिळतोय असं दिसत. परोपकार हा ही नैतिकता असू शकत, किंबहुना समाजवादाचं द्विध वाक्य ज्याच्या त्याच्याकडून त्याच्या त्याच्या ताकदीप्रमाणे घ्यावं समाजाने आणि ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे द्यावं, हे भोंगळ तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञान किंवा या नैतिकतेवरती अर्थव्यवस्था उभारून राहू शकत नाही. याचा पुरावा हा की समाज व्यवस्थेच्या आणि नियोजित अर्थव्यवस्थेच्या काशी मक्केमध्ये आता समाजवादी व्यवस्था ही मोडून टाकण्याचं काम चालू आहे. आणि तीनच वर्षापूर्वी मॉस्कोमध्ये शेवटी शेअर मार्केट स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली. हा आपल्या डोळ्यासमोर घडत असणारा इतिहास एका नवीन तत्वज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली जाते आहे. आणि हे नवीन तत्वज्ञान कसं मांडावं? मी मगाशी साने गुरुजींचं एक वाक्य सांगितलं की स्वतः करता जगलास तर मेलास, दुसऱ्या करता जगलास तर जगलास. हे जर का आतापर्यंतच्या या दांभिक तत्वज्ञानाचं वाक्य समजलं तर दुसऱ्या बाजूला असं म्हटलं पाहिजे की जर का कोणी मनुष्य समोर आले आणि म्हणायला लागला की अरे मी तुझ्या भल्याकरता आलो आहे, माझ्या भल्याकरता नाही, मला काय करते, मला काहीच लागत नाही, मी तुझ्या भल्याकरता हे करतोय असं जर कोणी म्हणू लागला, तर आईन व्यान या लेखिकेच्या शब्दामध्ये महारोग्याच्या गळ्यामध्ये पूर्वी घंटा बांधायचे ना, अशी धोक्याची घंटा वाजते असं लक्षात ठेवा. जो मनुष्य प्रामाणिकपणे सांगतो की मी माझ्या स्वार्थाकरता, माझ्या आनंदाकरता आहे, आणि माझ्या स्वार्थामध्ये तुझा स्वार्थ आहे, जर तुझा स्वार्थ मी पाडला तर माझ्या स्वार्थाचा संकोच होईल, म्हणून तुझा स्वार्थ सांभाळण्यातही मला स्वार्थ आहे, ही स्वार्थाची भूमिका जो मांडेल तो प्रामाणिक आहे. पण जो समोर येऊन सांगेल काय लागतं, बाबा महाराज तर कशालाच हात लावत नाहीत, शिष्य मात्र घेतात, अशा तऱ्हेचा खोटेपणा जिथं असेल त्या खोटेपणाला हाणून पाडणारं एक नवीन तत्वज्ञान तयार होत. शेतकऱ्यांची हे तत्वज्ञान पेलण्याची कितपत ताकद आहे, हिंदुस्थानात कितपत ताकद आहे, हा प्रश्न वेगळाच. हिंदुस्थानातल्या कारखानदारांची सुद्धा हे तत्वज्ञान पेलण्याची कितपत ताकद आहे याच्याबद्दल शंका. आणि तत्वज्ञान साधं नाही, 1000 रुपयाचा फायदा करायचा आणि 10 रुपयाची साखर मुंग्यांना घालायची हे फार सोपं आहे. पण ज्यांनी त्यांनी आपापल्या पायावरती उभं राहायचं, आपल्या हाताने आणि आपल्या साधनाने जी काही संपत्ती तयार करता येईल त्या संपत्तीच्या आधाराने जे काही मिळेल तेवढंच माझं आहे असं म्हणायचं. आणि आपल्या हातातनं तयार होणारी वस्तू ही दिवसेदिवस जास्तीत जास्त आकर्षक बनेल, जास्तीत जास्त चांगली बनेल, आपण तयार केलेल्या वस्तूला मागणी राहील, त्यातून आपल्याला जास्त जास्त फायदा होईल याकरता डोळ्यामध्ये तेल घालून राहणे, संशोधन करत राहणे, चांगला चांगला माल तयार करणे, स्पर्धा तयार करणे, हे खरं असी धारा व्रत आहे. उद्योगशील पुरुषाचं खरं व्रत हे आहे. आळशीपणे परोपकाराचं तत्वज्ञान करणं चारुदत्ताची मुच्छकटिकातलं चारुदत्ताचं चरित्र. तो काय करतो, व्यापारी पुत्र होता आणि काहीतरी दान देता देता फार
गरीब झाला असं त्याच्यातलं वर्णन आहे. गाद्या गिरद्यांवरती लोळता लोळता परंपरागत खानदानात चालत आलेल्या संपत्तीचं दान करणारा मनुष्य हा समाजाचा शत्रू आहे, मित्र नाही. चारुदत्त हे समाजाला नाशकारक ठरवणारे आहेत. हा विचार आता पुढे येईल. त्याचा शेतकरी शेतीच्या संबंधामध्ये अर्थ काय लागतो आपण काही अर्थ समजून घेऊ आणि मग तुम्हालाही मनामध्ये काही शंका यायला लागेल की हे शेतीमालाचा भाव आणि आपल्या पायावरती उभं राहणं हे आपल्याला कितपत झेपत आणि कितपत परवडतं एक वाटतो. भीक नको म्हणणं ठीक आहे, कामाचे दाम हवं म्हणणं ठीक आहे, पण एकदा जर का शेतीमालाला भाव मिळाला मग पुढे आपल्याला जन्मभर चिंता न करताला आरामात पडता येईल अशी जर तुमची कल्पना असेल तर शेतीमालाच्या भावाचं हे तत्वज्ञान नाही. शेतीमालाच्या भावामुळे शेतकऱ्यांना माणसाप्रमाणे जगता येईल याचा अर्थ जीवन संघर्षामध्ये सतत टाचेवरती उभं राहून सतत प्रयत्न करत राहणं, सतत धावत राहणं हे करायला तो शिकता मिळत नाही. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं म्हणजे शेतकऱ्याला ह्या प्रचंड शर्यतीमध्ये निदान धावण्याची परवानगी मिळणं एवढाच त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर जुन्या काळच्या शेतजी भटजींसारखा आपण आरामात लेटून राहू अशी कोणत्या शेतकऱ्याची कल्पना असेल किती चुकीची. शेतीला जमीन लागते. जर का शेतीकडे व्यवसाय म्हणून बघायचं असेल, शेतकऱ्यांनी अभिमानाने जगायचं असेल, तर ज्या शेतीमध्ये ज्या जमिनीतली शेती ही किफायतशी होऊ शकत नाही ती जमीन शेतीतनं काढून टाकणं आवश्यक आहे. कोणी म्हणेल की मी टेकडीवरती कशी जमीन काहीतरी लहानस खोदीन आणि त्याच्यात शेती केलं आणि त्याचा सुद्धा त्याच्यावरती सुद्धा मला जगता आलं पाहिजे. शेतीमालाच्या भावाचं हे तत्वज्ञान नाही की मी कुठेही शेती करीन, डालडाच्या डब्यात करीन आणि त्याच्यात जे काही पीक येईल त्याचाही मला संपूर्ण उत्पादन खर्च मिळाला पाहिजे असं शेतीमालाच्या भावाचं तत्वज्ञान नाही. विदर्भामध्ये जर का तुम्हाला एका क्विंटलच्या वर कापसाचं उत्पादन सरासरीने काढता येत नसेल तर आज लढाईला हा मुद्दा ठीक आहे, पण उद्या अभिमानाने जगण्याकरता एक क्विंटल कापूस समाजाला देणाऱ्या शेतकऱ्याला वर्षभर जगण्याचा हक्क मिळत नाही ही गोष्ट सुद्धा कुठेतरी मान्य करायला लागेल. आणि मग जर तिथं कापूस चांगला तयार होत नसेल तर दुसरं काय तयार होतं? त्या शेतीतनं मी जे समाजाला देणार आहे ते मजबूत असेल तर समाज मला काहीतरी मजबूत देईल. त्यांच्या बोडक्यावरती एक क्विंटल कापूस टाकून मी संबंध आयुष्य मी आणि माझ्या परिवाराने जगावाची अपेक्षा ठेवता येणार नाही. आणि हे जर शक्य नसेल तर मग ती जमीन शेतीतनं काढून टाकायची तयारी असली तिथं शेती होणार. पाण्याची परिस्थिती हीच आहे. शेतीमधलं उत्पादन वाढलं तर प्रामुख्याने पाण्याची सोय कालव्यानी जिथं चांगली झाली पंजाब सारख्या ठिकाणी हरियाणा सारख्या ठिकाणी तिथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथं कालव्यानी पाणी मिळालं तिथं काही शेती वैभवाला आली असं दिसत. पण कालव्याचं पाणी शेतापर्यंत येण्याकरता जो काही खर्च लागला तो खर्च पुष्कळशा सरकारने डोक्यावर घेतला. किंबहुना उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी किमतीमध्ये ते पाणी पोहोचवलं गेलं. जर अभिमानाची नैतिकता स्वीकारायची असेल तर शेतापाशी पाणी येण्याकरता जो काही जी काही किंमत द्यावी लागेल ती कशावरती ठेवेल की ज्या भागामध्ये पाणी नाही जिथं विहिरीतनं किंवा लिफ्टने पाणी घ्यावं लागतं त्या भागामध्ये शेतकऱ्याला जर का 5,000 रुपये 7,000 रुपये एकरामागे खर्च येत असेल तर सरकारनी कालव्याचं पाणी सुद्धा त्याच भावानी विकणं हेच योग्य होईल. खतांचा प्रकार असाच, शेतकऱ्यांना
सरकारने आजपर्यंत खताचा हुक लावला, खत वापरली म्हणजे पीक वाढेल हे सरकारला माहिती आहे, पण शेतकऱ्याला जर का बाजार भावानी खत घ्यायला वर खत घ्यायला लागली तर तो खत वापरणार नाही, त्यामुळे खतामध्ये सबसिडी घातली तर कदाचित शेतकऱ्याला खतांची गोडी लावता येईल. एका काळी ब्रुकबॉर्न कंपनीचे लोक हिंदुस्थानभर जेव्हा चहा आलेला नव्हता तेव्हा लोकांना आगळ्या आगळ्याने फुकट चहा पाजत जागोजाग दुकानात, आणि एकदा चहाची चटक लागल्यानंतर मग चहाच्या किमती वाढायला लागल्या. तसं खतांकरता दिलेली सबसिडी ही मुख्यतः चटक लावण्याकरता दिली आहे. आता शेतकऱ्याला तो हुक बरोबर लागलेला आहे, पण शेतकऱ्याची तयारी पाहिजे. तुम्ही मला खताकरता सबसिडी देण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला काय खत तयार करण्याकरता खर्च येतो तो सांगा, त्या किमतीनी खत बाजारात विका, माझ्या हिशोबाने मी बघीन मग मला ते परवडते की नाही, आणि नाही पडलं तर शेणामुतामध्ये जेवढी शेती होईल तेवढीच मी करीन. असं जर झालं तर अर्थव्यवस्थेमधला समतोल मुद्दाम ठरवण्याकरता जी सबसिडी दिली जाते ती सबसिडी दूर होईल आणि आर्थिक अर्थव्यवस्थेतला समतोल परत येईल. याचे वेगळे वेगळे अर्थ. शेती संबंधीचं संशोधन हे विद्यापीठांमध्ये होत, तिथं पुष्कळ माणसं भरपूर पगार घेऊन संशोधन करतो म्हणतात. काय संशोधन होत सांगणं फार कठीण आहे. आपल्या शेतीमध्ये प्रत्यक्षामध्ये जेव्हा जेव्हा काही अडचणी येतात तेव्हा त्या अडचणीवरचं उत्तर हे आमची माती आमची माणसामध्ये कधीच मिळत नाही, किंवा रेडिओवरती शेतीचे जे कार्यक्रम सांगतात त्याच्यामध्ये कधी मिळत नाही, आणि बेनाव योजनेचा जो मनुष्य तुमच्या गावी कधी काही येत असेल त्या पोराला विचारलं किंवा माझ्या पुढे असा प्रश्न आता करावं काय तो त्याचं उत्तर देऊ शकतो असंही कधी होत. मग या संशोधनाकरता लक्षावधी लक्षावधीने कोट्यावधी रुपये खर्च केले जातात, त्याचं होत का? ज्या बोल्लोगेनी मेक्सिको मध्ये छोट्या गव्हाचं बियाणं शोधून काढलं तयार केलं त्या बोल्लोग यांच्या संस्थेमध्ये फक्त 150 शास्त्रज्ञ काम करतात मेक्सिको. हिंदुस्थानामध्ये एकट्या पुसा इन्स्टिट्यूट मध्ये जवळजवळ 7,000 शास्त्रज्ञ काम करतात. काय संशोधन करतात म्हटलं तर काहीच नाही, शेतकऱ्याचं संशोधन या नावाखाली काही माणसांना पोचलं जाण्याचं शास्त्रज्ञ म्हणून पोचलं जाण्याचं तिथं फक्त काम होतंय आणि त्याच्याबद्दल कोणी तक्रार करत नाहीत. त्याचं कारण असत कि पुष्कळशा मोठ्या प्रमाणामध्ये निम्म्यावर शेतकऱ्यांचीच पोळ आज तिथं पांढरा ऍप्रन घालून शास्त्रज्ञ म्हणून निवडायला लागले आहे, आणि आपल्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाचा शेतकऱ्याला काही फायदा होत का नसे ना, आपल्याला भला पगार मिळतोय ना, बस अशा खुशीमध्ये ती ठेवतात. भीक नको हवे घामाचे दाम या नैतिकतेचा अर्थ असा की हे संशोधन सुद्धा शेतकऱ्याला फुकट मिळणार नाही. जे संशोधन हवं असेल त्या संशोधनाची मागणी शेतकऱ्यांनी करावी लागेल, आणि त्याच्याबरोबर हे संशोधन मला हवंय, डाळिंबामध्ये सुधारणा करायची ती मला हवी आहे, तुम्ही जर करत असला तर त्याचा जो काही खर्च आहे तो आम्ही शेतकरी मिळून द्यायला तयार आहे असं म्हणण्याची शेतकऱ्यांची तयारी ठेवावी लागेल. नाहीतर शेतीमालाचा भाव मात्र घ्यायचा आणि बाकीच्या गोष्टी मात्र पाणपोईमध्ये सरकारने आणून घालायच्या, हे नैतिकदृष्ट्या सुसंगत होणार नाही. कितीतरी मदत योजना चालू असतात, दुष्काळाची मदत योजना असते, महापूर आला तर मदत योजना असते, अशा तऱ्हेच्या योजनांची आम्हाला आवश्यकता नाही. ही हा बाणा शेतकऱ्यांनी बाणवून घ्यायचा झाला तर याचा अर्थ उघड आहे की जेव्हा जेव्हा दुष्काळ पडतो जेव्हा जेव्हा महापूर येतात टोळधाडी येतात पीकबूड होते
अशा पीकबुडीच्या धोक्याची जी काही संभावना आहे ती उत्पादन खर्च काढताना लक्षात घेतली पाहिजे ही गोष्ट खरी आहे. पण अशा तऱ्हेची पीक विमा योजना तयार केली तर ती पीक विमा योजना म्हणजे सरकारला सरकारकडनं आलेली आणखी एक फाडकोई नाही. विमा योजना ही विमा योजना असते. विमा योजनेचा आधार काय? जीवन विम्याचा अर्थ असा की एक 1000 माणसांचा समाज घेतला तर त्या 1000 माणसांमध्ये येत्या एका वर्षात किती माणसं मरतील, दुसऱ्या वर्षी किती मरतील, तिसऱ्या वर्षी किती मिळतील याचा संख्याशास्त्रीय पक्का अंदाज बांधता येतो. आणि त्या संख्याशास्त्रीय अंदाजाच्या आधाराने मरण्याचा धोका सरासरी काय आहे हे लक्षात घेऊन लोकांकडनं हप्ते गोळा केले जातात, विम्याचे हप्ते. आणि 1000 माणसांमध्ये मरण्याचा धोका वाटून घातला जातो. 1000 माणसं पहिल्या वर्षी मरणार आहेत हे नक्की आहे, पण कोणची 100 माणसं मरणार आहेत हे काही सांगता येत नाही. मग काही 100 माणसं पहिल्या वर्षी मरतील आणि काही एखाद दुसरा मनुष्य आणखी 30 वर्ष जगेल. या दोघांनी आपला धोका वाटून घेण्याची ही सहकारी योजना. तसं पीक बुडण्याचा सुद्धा धोका किती याचा संख्याशास्त्रीय आधार काढला की त्या आधाराने विम्याचा हप्ता देण्याची आपली तयारी असली पाहिजे. नुसता तो उत्पादन खर्च धरला पाहिजे असं नाही, उत्पादन खर्चामध्ये धोका धरला गेला पाहिजे असं नाही, तर तो धोका धरला गेल्यानंतर आवश्यक तर तितका विम्याचा हप्ता, मग तो एकूण पिकाच्या 15% असो का 20% असो का 25% असो, तो द्यायची तयारी. ही शेतकऱ्यांची मानसिकता तयार झाली काय? मला तर नाही. मी तुम्हाला एक त्याचं उदाहरण सांग. इथे सुद्धा बसल्या बसल्या तुम्हाला जर मी विचारलं एका दिवशी एका कोणीतरी विचारलं की का पीक विमा योजना हवी हवी असं म्हणतात, तर पीक विमा योजनेकरता तुमच्या पिकाकरता किती टक्के रक्कम हप्ता म्हणून तुम्ही द्यायला तयार व्हाल? तर लोक सांगतील 2% देऊ, 2.5% देऊ, 3%. मुद्दा बाजूला. 2-4 दिवसांनी तुम्हाला जर सगळ्यांना उत्पादन खर्चाचा हिशोब काढता काढता असं विचारलं की का पीक बुडीचा धोका किती, तर तुम्हीच त्यावेळी आकडे द्याल की पीक बुडीचा धोका काय सांगा 25-30% असं. जर एका बाजूला तुम्ही पीक बुडीचा धोका 25-30% सांगत असाल आणि दुसऱ्या बाजूला विम्याचा हप्ता मात्र 2-2.5% सांगत असाल, तर मग शेतीमालाला रास्त भाव आणि भीक नको हवे घामाचे दाम, शेतकऱ्याला इतर नागरिकांप्रमाणे स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे ही आपली प्रतिज्ञा, ही सगळीच खोटी. गेल्या 10 वर्षांमध्ये आंदोलनाचं साधन म्हणून अभिमानाची जाणीव तयार झाली ही गोष्ट खरी, पण त्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांमध्ये व्यावसायिक अभिमान तयार करण्याचं एक नवीन युग आता सुरू व्हायचा आहे. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न सुटला असं नाही, पण प्रश्न कोणताही कधीच सुटत नाही. शेतीमालाच्या भावाकरता सरकारी योजनांमध्ये अगदी पक्की कागदपत्र तयार झाली तरी सुद्धा शेतीमालाचा भाव आपल्या हातनं हिसकावून घेतला जात नाही ना, ही काळजी घेण्याकरता डोळ्यात तेल घालून राहायलाच लागत. पण 10 वर्षापूर्वीची शेतीमालाच्या भावाच्या मागणीची स्थिती आणि आजची स्थिती याच्यात फरक पडलेला. आपल्याला धावण्याच्या शर्यतीत प्रवेश मिळाला आहे. आता आपण काही अशा जागी पोहोचतो की बाय जन्मभरात चिंता करायचं काही कारणच नाही असं नाही, तुम्हाला फक्त धावण्याच्या शर्यतीत प्रवेश मिळाला आहे. आणि या धावण्याच्या शर्यतीत प्रवेश मिळायचा असेल तर नैतिक अभिमानाच्या बरोबर व्यावसायिक अभिमान हा सुद्धा शेतकऱ्यांमध्ये येण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की या पुढे जी काही शेतकऱ्यांची आंदोलनं होतील त्यामध्ये आपण आता पहिल्या इयत्तेत नाही दुसऱ्या इयत्तेत गेलो आहोत.
शिरकवी तितका एक एक आणि भीक नको हवे घामाचे दाम हे पहिल्या यत्तेतली ही मांडणी दुसऱ्या यत्तेमध्ये त्याच मांडणीचं आणखी विकसित दर्शन जे आहे ते लक्षात घ्यावं लागेल. इतिहास शिकताना पहिली दुसरीच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कशी मोडली याचं चित्रासकट गोष्ट दिली असते. पण जसजशी इयत्ता वाढत जावी तसतसं त्याच इतिहासाचा जास्त प्रगल्भ अर्थ शिकून घ्यावा लागतो, समजून घ्यावा लागतो. तस शेतकरी तितका एक एक आणि भीक नको हवे घामाचे दाम या दोन सूत्रांचं सुद्धा अधिक अधिक व्यापक रूप हे नवीन शेतकरी आंदोलनाला लक्षात घ्यावं लागेल. अर्थव्यवस्थेतल्या निर्णयाचा एकक व्यक्ती नसून समाज आहे आणि तो समाज हा भौगोलिक क्षेत्रामधला राहणं जो काही अपघाताने समाज तयार झाला असेल तो असेल. तो समाज सामाजिक गरजा लक्षात घेऊन नियोजन करू शकतो. याऐवजी पहिली गोष्ट म्हणजे भांडवलशाही तत्वज्ञान, व्यक्तिगत स्पर्धा आणि खुली बाजारपेठ हा तर भाग त्याच्यात आहेच, पण त्याबरोबर नवीन एकक जी तयार होतील ती व्यक्तीनंतर कदाचित कंपन्या, कॉर्पोरेशन, मल्टीनॅशनल्स ही कदाचित अर्थव्यवस्थेतली जास्त सुसंबद्ध एकक आहेत. राजकीय एकक आणि आर्थिक एकक एकच असतील असं नाही. त्या पलीकडे फ्रॉम इच अकॉर्डिंग टू हिज अबिलिटी अँड टू इच अकॉर्डिंग टू हिज नीड अशा तऱ्हेचं नियोजन हे याच्या मर्यादा निदान आजच्या परिस्थितीत मर्यादा. उद्या कदाचित हेच तत्वज्ञान मान्य होईल नाही असं सांगता येत नाही, पण आजच्या घडीला 100-150 वर्ष सेंट सायमन पासून ते मार्क्स पर्यंत हा जो विचाराचा एक आधार झाला होता तो आधार संपला. पुन्हा राष्ट्रीय पातळीवरती नियोजन आणि समाजवादी अर्थव्यवस्था हे शब्द निदान 50 वर्षात तरी ऐकले जाण्याची शक्यता नाही. या 50 वर्षामध्ये जर का तंत्रज्ञानाचा आवाका इतका वाढला की काही पुन्हा नवीन एककांची आवश्यकता तयार झाली तर कदाचित त्याचा फेरविचार होऊ शकेल. पण समाजवादाचा प्रयोग हा 20व्या शतकामध्ये तरी विमॅच्युअर त्याचा काळ अजून आलेला नाही एवढं नक्की या प्रयोगाने सिद्ध. नवीन पक्ष जो सत्तेवर आला त्याचं काही कौतुक मी करतोय असं नाही. विश्वनाथ प्रताप सिंह माझे व्यक्तिगत मित्र असले तरी त्यांचं मी कौतुक करतोय असं नाही. आता हिंदुस्थानामध्ये शेतकरी आंदोलनाने अशी परिस्थिती तयार केली आहे की कोणताही पंतप्रधान यापुढे शेतकऱ्यांवरती अन्याय करायची हिंमत करू शकत. लोकशाहीमध्ये पक्ष येतात आणि पक्ष जातात. हा नवीन पक्ष आला त्यांचं राज्य 5 वर्ष चालेल, 10 वर्ष चालेल, 15 वर्ष चालेल, 20 वर्ष चालेल, पण लोकशाहीमध्ये कधी ना कधी पक्ष बदलणारच, सरकार बदलणारच. सरकार बदललं आणि दुसऱ्या कोणत्या पक्षाचं सरकार आलं, नवीन कोणचा पक्ष तयार झाला आणि त्यांचं जरी सरकार आलं तरी यापुढे कोणत्याही पक्षाच्या शासनाला शेतकऱ्याच्या मालाला भाव न देण्याचं धोरण स्वीकारणं अशक्य आहे. हे का झालं? शेतकरी एक राहिला म्हणून. ही एक मोठी अभिमान बाळगण्यासारखी गोष्ट आहे. आजकाल मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या जरी सभा झाल्या, राजीव गांधीची सभा असली तरी सुद्धा ट्रक पाठवून, ट्रॅक्टर पाठवून माणसं शेतकरी गोळा करून आणावे लागतात. त्यांना रोज द्यावा लागतो, खायला द्यायला लागतं, वर पैसे द्यायला लागतात, तरी सुद्धा माणसं जमत नाहीत.
पण शेतकरी संघटनेनी ज्या ज्या जागी मेळावे भरवले मग ते कोल्हापूरला असोत का नागपूरला असोत लाखो लाखोच्या संख्येने शेतकरी जमले. 2 ऑक्टोबरला दिल्लीला मेळावा भरला एकट्या महाराष्ट्रातनं तिथे जवळजवळ 4 ते 5 लाख शेतकरी जमले. मला दिल्लीतल्या माझ्या काही मित्रांनी सांगितलं की आजपर्यंत त्यांनी शेतकरी मेळावे पुष्कळ पाहिले होते. इंदिरा गांधींचा मेळावा पाहिला होता, चौधरी चरणसिंगांचा मेळावा पाहिला होता. पण मेळाव्याचं दृश्य असं की ट्रक मधनं ट्रॅक्टर मधनं शेतकरी येतात, त्यांची जेवायची सोय असते, राहायची सोय असते लाखा लाखांची, कारण हे राजकीय पक्षांची राजकीय पक्षांचे मेळावे. पण त्या म्हणाले की पहिल्यांदा यावेळी आम्ही महाराष्ट्रातनं आलेला शेतकरी पाहिला आणि त्याही पेक्षा महाराष्ट्रातनं आलेली शेतकरी बाई पाहिली. गडचिरोली भंडारा यासारख्या दरिद्री जिल्ह्यातनं आलेली बाई जिने पायात कधी चप्पल घातलेली नाही, चप्पल ही गोष्ट तिला माहीत नाही, खडे लागून आणि काटे लागून जिच्या पायाच्या तळव्याचं कातड असं चपलेसारखं जाड झालं आहे, जिच्या लुगड्याला 10-10 ठिकाणी वेगवेगळ्या रंगाची ठिगळं आहेत, डोक्यावरती तिने गाठोडं घेतलंय, त्या गाठोड्यामध्ये घरी तयार करून आणलेली भाकरी आणली आहे, दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनाच्या समोर इंडिया गेट समोरच्या हिरवळीमध्ये तीच भाकरी काढून उन्हात टाकून ती भाकरी वाळवते, तीच भाकरी खाते, कारण दिल्लीमध्ये तिला एक कप्पल चहा सुद्धा विकत घेण्याची ऐपत नाही, आणि ती भाकरी पुन्हा गुंडाळून ठेवते. त्यावेळी गाठोड्याला इतकी भोका असतात की पुन्हा पुन्हा त्या चिंदीला गाठी मारून ते गाठोडं तयार करावं लागतं. ही अशी स्त्री, शेतकरी स्त्री दिल्लीला पोहोचली. एका काळी ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी भक्ती मार्गाची स्थापना केली आणि शेतकऱ्यांना पंढरीचं वेड लावलं. आषाढी एकादशी आली म्हणजे पंढरपूरला जायला निघायचं, मग घरात काही का अडचण असे ना, लाखोच्या संख्येने लोक पंढरपूरला जाणार. तसं शेतकरी संघटनेने हात घातली म्हणजे लाखोच्या संख्येने लोक जिथं जायला सांगतील तिथं जाणार. आणि ही अशी दरिद्री दारिद्र्याचं मूर्तिमंत रूप असलेली स्त्री सुद्धा तिथं येणार. शेतकरी संघटनेने जे यश मिळवलं त्याचं खरं श्रेय या शेतकरी स्त्रीला आहे. हे मी आतापर्यंत शेतकरी संघटनेच्या फक्त अभिमानाच्या विजयाच्या गोष्टी सांगतो आहे. आज असं दिसतंय की नवीन राजवट, नवीन विटी चालू झाली आहे आणि यापुढे शेतकऱ्यांना शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नाचा तरी जाच होणार नाही. पण याच वेळी दुसऱ्या एका प्रश्नाची चिंता मोठी मला वाटते. गेली काही वर्ष सगळ्या देशभर फुटीर प्रवृत्ती दिसून येत आहे. मी मीवतला दंगा झाला, त्या दंग्यानंतर मीवतमध्ये काही काळ जाऊन राहिलो होतो. तिथे जे काही घडलं त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी पाहिलेला आहे. भागलपूरच्या दंग्याचाही मी काही अनुभव घेतला आहे. काश्मीरमध्ये गेलो आहे, पंजाब मधला भाग पाहिला आहे. आणि मला खरंच असं वाटतं की देशातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रदेशामध्ये एक एक धर्माचे, एक एक जातीचे धर्मवादी कठमुल्ला आपापल्या समाजाला गुन्हेगारी प्रवृत्ती शिकवत आहे आणि जाणीवपूर्वक आपल्या समाजाला दंगे कत्तली करायला शिकवत आहे. ही प्रवृत्ती जर वाढत गेली तर शेतकऱ्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये जे काही मिळवलं ते फार थोड्या काळामध्ये त्यांच्या हातातनं पुन्हा निसटून जाण्याची शक्यता. म्हणजे ऑपरेशन व्यवस्थित झालं, पेशंट वॉर्डात नेऊन ठेवला, पण वॉर्डामध्ये जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही आणि वॉर्ड जर घाणेरडा असला, अस्वच्छ असला, तो ऑपरेशन चांगलं झालं तरी सुद्धा पेशंट मरू शकतो. तसं शेतकरी आंदोलनाचं ऑपरेशन चांगलं झालं पण नंतरची काळजी जर व्यवस्थित घेतली गेली नाही तर हे आंदोलन, एवढंच नव्हे तर संबंध, देशाने घेतलेली नवीन दिशा ही आपल्या हातातून निसटून जाण्याची शक्यता. हॉस्पिटल मधल्या वॉर्डात तरी अस्वच्छता असते, ती काही कुणी मुद्दाम केलेली नसते. पण या ठिकाणी मला अशी चिंता वाटते की शेतकऱ्यांची एकी
शेतकऱ्यांची संघटना फोडण्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करणारी दुष्ट मंडळी ही या पेशंटच्या अंगावरती जंतू सोडायकरता तयार आहे. अपघाताने होणार नाहीये तर मुद्दाम जाणीवपूर्वक शेतकऱ्यांमध्ये दुही पसरावी, त्यांना फोडझोड करावी आणि एकदा त्यांची एकी संपली म्हणजे मग त्यांना मिळालेला फायदा त्यांना टिकवता येणार नाही अशा हिशोबाने ही मंडळी आली आहे. का असं करतात? ही एक कसाई समजा बकरीला घेऊन चाललाय, ती बकरी त्याच्या हातातनं सुटते, बकरीला आनंद होतो, कसायाला आनंद नाही होत. शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळायला लागणार, यामुळे शहरातल्या हरामांचा आराम संपणार आहे. तेव्हा त्यांची इच्छा अशी की हे पुन्हा एकदा शेतकरी आपल्या हातामध्ये आला पाहिजे. म्हणून याकरता शहरातन मंडळी गावामध्ये जाऊन गावामधली एकी फोडायचा प्रयत्न करायला लागले. मी तुम्हाला एक दोन उदाहरणं देतो. प्रत्येक गावामध्ये बेकार तरुण खूप आहे. 10वी शिकलेत, 12वी शिकलेत, ग्रॅज्युएट झालेत, सर्टिफिकेट आहेत, अर्ज केला तर त्यांना काही नोकरी मिळत नाही. कारण प्रत्येक नोकरीला अर्ज करणारी 100 माणसं आणि प्रत्यक्षामध्ये जागा मात्र फक्त 10, अर्जदार 100 आणि नोकऱ्या 10. मग तो मोठा चिंतेत असतो. शेतावरती तर काही जगता येत नाही, नोकरी मिळाली तर कदाचित आयुष्यामध्ये सुधारणा होईल असं स्वप्न तो पाहत असतो. मग त्याला कोणीतरी येतो आणि सांगतो, अरे तुला नोकरी नाही मिळाली. का नोकरी नाही मिळाली माहितीये? तो बघ, शेजारच्या राजवाड्यामध्ये दलिताचा पोरगा आहे, त्याला तुझ्यापेक्षा कमी मार्क आहेत पण तरी सुद्धा त्याला नोकरी मिळाली. कारण काय? या दलितांना राखीव जागा असतात ना, हे सरकार दलितांचं फार कौतुक करत म्हणून तुला नोकरी मिळाली नाही, या दलितांची खोड चांगली जिवली पाहिजे. झालं, अशी 10 पोरं निघाली, राजवाड्याला आग लावली, दलितांमध्ये आणि सवर्णांमध्ये मारामाऱ्या झाल्या. कुणाला नोकरी काही मिळायची शक्यता नाही, पण एकमेकांची डोकी फुटली एवढंच काय ते त्याच्यातनं निघणार. गावाची एकी फुटली म्हणजे शेतीमालाच्या भावाचं सोन्याचं ताट निघून गेलं. हा प्रश्न काय आहे? 100 बेकार तरुण एका वर्षी नोकरी शोधायला लागतात. देशामध्ये नोकऱ्या त्यांच्याकरता तयार असतात फक्त 10. 10 पैकी राखीव जागा किती असतात? जास्तीत जास्त 1. ही 1 राखीव जागा दलितांना ठेवली काय न ठेवली काय, नोकऱ्या मिळण्याच्या बाबतीत काहीच फरक नाही होणार. किंबहुना सगळ्याच्या सगळ्या 10 जागा जरी सवर्ण तरुणांकरता राखून ठेवल्या तरी देखील सवर्णांच्या बेकारीचा प्रश्न काही सुटणार नाही. आणि 10च्या 10 जागा जरी दलितांकरता राखून ठेवल्या तरी दलित तरुणांचा सुद्धा नोकरीचा प्रश्न काही सुटायची शक्यता नाही. पण मग दोघांमध्ये भांडण कशा करता लावून दिलं जातं? श्रीमंताच्या घरची लग्नाची मेजवानी झाली, मग उष्ट्या पत्रावळी बाहेर उकिरड्यावरती टाकून दिल्यावरती त्या पत्रावळी चाटायला मिळाव्या म्हणून कुत्री एकमेकांवर दात काढतात. तसं ज्यांना नोकरी मिळत नाही त्या तरुणांनी एकमेकांवर दात काढून काय फायदा आहे? ते जर सगळे एकत्र झाले आणि सगळ्यांनी मिळून नोकऱ्यांकरता जर का प्रयत्न किंवा लढाई केली तर मिळायची शक्यता आहे. त्यांनी असा प्रयत्न करू नये म्हणून त्यांच्यात ही भांडणं लावण्याची युक्ती आहे. नोकरी मिळण्याचा प्रश्न हिंदुस्थानातला एकूण नोकऱ्या किती तयार होतात यावर अवलंबून आहे. नोकरी मुसलमानाला मिळते का हिंदूला मिळते याला महत्व नाही. नोकरी दलिताला मिळते का सवर्णाला मिळते असा हा वाटपाचा प्रश्न नाही. मुंबईमध्ये गेली 25 वर्ष काही मंडळी असं आंदोलन करतायत. त्यांनी पहिल्यांदा म्हटलं, हे मद्रासी लोक येतात त्यांच्यामुळे मराठी तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत, मद्रासी तरुणांना काढून लावा, मद्रासांना काढून लावा, गुजरात्यांना काढून लावा, भैयांना काढून लावा, केरळातल्या नारळवाल्यांना काढून लावा. ही सगळी आंदोलनं झाली 20-25 वर्ष, पण बेकारीचा प्रश्न सुटला नाही ना. कारण बेकारीचा प्रश्न हा एकाच्या तोंडातली भाकरी काढून दुसऱ्याला द्यायची असा नाहीये. एकूण देशामध्ये नोकऱ्या किती तयार होतात याचा हा प्रश्न आहे. पण एकूण नोकऱ्या वाढवण्यापेक्षा बेकार गरीब तरुणांमध्ये भांडणं लावणारी ही दुष्ट मंडळी यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. एवढंच नाही, जाणीवपूर्वक
वेगवेगळ्या धर्मांमध्ये सुद्धा ही भांडणं लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. शेतीमालाला भाव, घामाला दाम हे एक कलम शेतकऱ्यांपुढे आम्ही ठेवलो. आता ही मंडळी काय म्हणतात, शेतीमालाला भाव म्हणजे काय कठीण आहे हो? या मुंबईतल्या एका पुढाऱ्यांचं वाक्य आहे, शेतीमालाला भाव मिळणं अगदी सोपं आहे ते म्हणतात. शरद पवारांच्या पृष्ठभागावरती लाथ मारली तर शेतीमालाचा भाव ताबडतोब मिळेल हे शरद जोशी पाच पाच दहा दहा वर्ष काय करतायत कुणास ठाऊक. आंदोलन करतात काय, मागे घेतात काय, आम्हाला काही समजत नाही. एक लाथ मारली तर शेतीमालाला भाव मिळेल. शेतीमालाला भाव मिळणं इतकं सोपं असेल तर मग अडचण काय? हे पुढारी लाथ मारणारेही मुंबईतच आहेत, शरद पवारही निम्मे दिवस मुंबईतच असतात, यांचाही पाय मोकळाच आहे, त्यांचा पृष्ठभागही मोकळाच आहे. वापर केला असता तर शेतीमालाचा भाव एव्हाना मिळून जायला पाहिजे होता. जर शेतीमालाचा भाव त्यांनी अशा तऱ्हेने मिळून दाखवला तर सगळं हिंदुस्थान आम्ही त्यांच्या हाती सोपवायला तयार होत. मला वाटतं कशाला, सगळा हिंदुस्थान सोप. पण जेव्हा लोक असं म्हणतात त्यावेळी त्यांचा एक डाव असतो. सर्व शेतकरी शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नावरती लक्ष केंद्रित करत आहेत, तिकडून त्यांचं लक्ष वेधून घेतलं दुसरीकडे, म्हणजे मग त्यांची एकी फुटेल ही त्यांची खरी आशा. मग काहीही आश्वासनं देतात. एक आश्वासन काय दिलं, 40 लाख गाळे आम्ही बांधून देतो म्हणे. 40 लाख, 40 लाख गाळे म्हणजे घर मोठी सोडूनच द्या. लहान लहान त्या संजय गांधींनी जशा खोल्या बांधल्या होत्या ना, की नवऱ्या बायकोला सुद्धा एक खोली पुरायची नाही आणि 2-3 वर्षामध्ये भिंती त्याच्या पडून जायच्या, असे गाळे जरी बांधायचे म्हटले तरी 40 लाख गाळे बांधायला खर्च येईल 10,000 कोटी रुपये.